दिवा रात राब नारा बोले बई राजा सांग तो ये झकनारा कामगार माझा माय बहिणीची आली काळजाची हाक राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेला राष्ट्रवादी केलाय राजा पक्का साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेला राष्ट्रवादी केलाय राजा पक्का निर्वाचित नवी मुंबई जिल्हा सचिव तथा यशस्वी उद्योजक मनोज लक्ष्मण कपाट यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ऐरोली सेक्टर 16 मदर तेरेसा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला व पुरुष कार्यकर्ते यांनी मदर तेरेसातील मतिमंद लोकांना फळ वाटप करण्यात आले. तसेच ऐरोली सेक्टर 3 राजमाता जिजाऊ माता व बाल रुग्णालयातील रुग्णांसोबत व सर्व कर्मचारी वर्गाला फळ वाटप करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित केक कापून व एकमेकांना केक भरवण्यात आला. तसेच ऐरोली सेक्टर 9 डिमार्ट जवळील झोपडपट्टीतील लहान मुलांना व त्यांच्या माता वर्गाला मनोज गपाट व त्यांचे सहकारी यांनी फळ वाटपाचे वाटप केले. तसेच सायंकाळी ऐरोली सेक्टर 4 मध्ये कैलास काटे यांच्या माध्यमातून मनोज गपाट यांचा छोटे धानी वाढदिवस साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी मच्छीमार सेलचे प्रदेश अध्यक्ष चंदू पाटील नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष जी एस पाटील ऐरोली विधानसभाचे कैलास काटे महिला उपाध्यक्ष माधुरी बलदेशी पूनम कदम जयश्री हंकारे संगीता दुबे सुनील सूर्यवंशी मॉन्टी अद्रकल नितीन पाटील डी के परिसा प्रलय वराडी रघुनाथ लंकेश्री सुमित जाधव उपस्थित राहून शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा केला. मनोज गपाट यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले पक्ष वाढीसाठी पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार असे सांगितले. माझी राष्ट्रवादी पक्षामध्ये सध्याच हे झालेले नेमणूक अजून बरेचसे कामं आहेत जे मला बघायला लागतील आणि माननीय माझ्या पक्षाचे शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या आदर्श घेऊन आणि अजितदादा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाकी आमच्या नवी मुंबईतील जितके कार्यकर्ते आहेत किंवा आमचे अध्यक्ष नामदेव भगत साहेब आहेत प्रशांत पाटील साहेब आहेत आणि शशिकांत शिंदे साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता एक एक सामाजिक उपक्रम राबवणार आहोत. त्यातलाच आज एक भाग म्हणून आम्ही माताबाल रुग्णालय आणि मदर टेरेसा या इथे फळ वाटप आणि बाकी हे गरीब लोकांच्या इथे पण येऊन फळ वाटप हे प्रोग्राम केलेलं आहे आणि हे कार्य इथेच थांबणार नसून आम्ही पुढे याच्या व्यतिरिक्त बरेचसे हे करणार आहोत काय सामाजिक उपक्रम राबवणार आहोत आणि बाकी माझे जे सहकारी आहेत कैलास काटेकर आहेत मॅडम आहेत बाकीचे पण जे आहेत यांच्याबरोबर अजून सगळ्यांची ओळख करून मग पुढे चालून कसं काय करायचं कार्य ते बघितलं जाईल. तसेच काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितल्या मनोज गपाट आज यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने एकविरा देवीला प्रार्थना करतो की येणारे दिवस त्यांचे सुखाचे सम्राटीचे भरभराटीचे जावो हीच एकविरा देवीला प्रार्थना. आज मनोज गपाडचं कार्य फार चांगल्या पद्धतीने आहे आणि मोलाचं मार्गदर्शन करतात. तर हा मनोज गपाड हा धडाडीचा फार मोठा कार्यकर्ता आहे आणि आज त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सचिवपद आज नवी मुंबई जिल्हा म्हणून सचिवपद देण्यात आलेलं आहे. ते सचिवपद त्यांनी पुढं जायचं आहे आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आणि त्यांचा कार्यकर्त्याचं फार उत्साहाने हे करायचं आहे म्हणून आज मनोज गपाड यांच्या वाढदिवसानिमित्त येणारे दिवस त्यांचे सुखाचे सम्राटीचे भरभराटे जाऊ दे हीच एकविरा देवीला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते जिल्हा सचिव मनोज गपाट यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसा प्रत्यर्थ आज या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी माता बाल संगोपन केंद्र ऐरोली तसेच मदर टेरेसा आश्रम या ठिकाणी फळ वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. वाढदिवस हा प्रत्येकाने साजरा करताना
एखाद्याच्या दुःखामध्ये आपण आनंद शोधला तर ते खूप चांगलं असतं. आणि अशा पद्धतीने मनोजी यांनी आपल्या येथील जे काही पेशंट्स आहेत, रुग्ण आहेत, त्यांना फळं वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू आणलेलं आहे. आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून चांगलं कार्य या ऐरोली भागात नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईमध्ये घडेल अशी मला खात्री आहे. मी त्यांना दीर्घायुष्य आणि उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो. त्यांना निरोगी आयुष्य मिळो आणि त्यांच्या हातून असंच समाजकार्य घडू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमचे सर्वप्रथम तर राष्ट्रवादीचे धडाडीचे कार्यकर्ते मनोजदादा यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वप्रथम मनोजदादा गप्पाट यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तसंच नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे त्यांना सचिवपदी जी त्यांची नियुक्ती झाली त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांना एवढी मोठी जिम्मेदारी देताना आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष कार्यसम्राट अध्यक्ष नामदेवजी भगतसाहेब तसेच आमचे पक्ष निरीक्षक आमचे प्रशांतभाऊ पाटील आणि आमचे प्रभारी शशिकांत शिंदेसाहेब ह्या सगळ्यांचेही आम्ही आभार मानतो की त्यांनी फारच असं उत्कृष्ट असं आम्हाला कार्यकर्ता असं एक खंबीर नेतृत्व आम्हाला नवी मुंबईला दिलेलं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे मनोज गप्पाट ह्यांचं सामाजिक असलेलं कार्य हे फार मोठं आहे. आणि आज आम्हाला ह्या गोष्टीचा एक आनंद होतो की अशा पद्धतीचं एक चांगला नेतृत्व आम्हाला नवी मुंबईला ऐरोलीला भेटलं आहे. आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पहिलाच कार्यक्रम असा करून दाखवला की जो त्यांची हॉबी आहे, त्यांची एक म्हणतो ना त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की समाजात राहून सामाजिक दृष्टिकोनातून जे करता येईल ते. आज सकाळपासून म्हणाल तर सगळ्यात पहिलं आम्ही प्रेमदान आश्रम तिथे फळवाटप केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही माता बाल रुग्णालय जिजाऊ माता बाल रुग्णालय सेक्टर 3 हॉस्पिटल इथे रुग्णांनासुद्धा फळवाटप केलेत. आणि त्याच्यानंतर तळागाळातला जो एक खालचा घटक म्हणू शकतो किंवा जे गरीब वर्ग आहे अशा गरीब वर्गांनासुद्धा त्यांनी आज मदतीचा हात म्हणा किंवा त्यांच्यासाठी एक छोटीशी एक पहल म्हणू शकतो अशा पद्धतीचा फळवाटपचा कार्यक्रम केला आहे. आणि मी भविष्यामध्ये मनोज गप्पाट साहेबांना ह्याच्यापेक्षाही उंच शिखर गाठावं, त्यांनी चांगली कामं करावी ह्याबद्दल मी त्यांचे शुभेच्छा देतो आणि आशा बाळगतो. धन्यवाद.